नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट तयार होणारे ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर घरात जर काही ब्रेड्स उरलेले असतील तर त्यापासून तुम्ही हे ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता, जे खूप मस्त लागतात. तर चला मग सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी मी ब्रेड घेतलेले आहेत. तर ब्रेडचे गुलाबजाम बनवण्यासाठी शक्यतो ब्रेड जो आहे तो फ्रेश वापरावा. तर इथे साधारण 6 ते 7 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत. तर याच्या कडा काढून घेऊयात आता आपण. तर सुरीने मी याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरमधनं आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. तर एकातनं 4 तुकडे करून मिक्सरमधनं छान असं फिरवून घेतलेलं आहे. ब्रेड क्रम्स या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1/2 वाटी म्हणजेच 1/4 वाटी इथे मी घेतलेलं आहे मिल्क पावडर. तर मिल्क पावडरमुळे अगदी छान असं टेक्स्चर येतं गुलाबजामला आणि अगदी छान होतात हे गुलाबजाम. आणि इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे. तर ती पण आता यात टाकून घ्यायची आहे आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर छान एकजीव केलेलं आहे आणि याच्यात थोडंसं अगदी दूध टाकून मी याचं पीठ म्हणून घेतलेलं आहे. आता ब्रेड वापरलेलं आहे तर त्यामुळे इथे अगदी 1/2 चमचा मी खायचा सोडा वापरलेला आहे. तुम्ही बेकिंग पावडर देखील वापरू शकता. आता अगदी थोडंसं 1 चमचाभर दूध त्याच्यावर टाकायचं आहे आणि हे पुन्हा अगदी छान मळून घ्यायचं आहे. तर ब्रेड असल्यामुळे त्याला थोडंसं जास्त दूध लागतं आणि मिश्रण जे आहे ते लवकर पुन्हा कोरडं होतं. त्यामुळे थोडंसं जास्त दूध वापरून छान असं मी याचे पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे असे मस्त गुलाबजाम तयार केलेले आहेत. अगदी भेगाविरहित असे गुलाबजाम तयार झालेत. आता गुलाबजाम तळून घेऊयात. तर तळण्यासाठी जसं आपण नेहमीचे गुलाबजाम तळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला अगदी मंद गॅसवर हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर एक ज्यावेळेस आपण गुलाबजामचा बॉल टाकला की अगदी हलके असे बुडबुडे आले पाहिजे आणि या पद्धतीने अगदी तेल हलवत आपल्याला छान असे ह्याचे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर असे गुलाबजाम तळल्यामुळे अगदी आतमध्येपर्यंत गुलाबजाम जे आहेत ते अगदी छान असे तळले जातात आणि लवकर पाक शोषून घेतात. त्यामुळे आपल्याला अगदी मंद गॅसवर छान असे हे गुलाबजाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. सुंदर असा लाल रंग येईपर्यंत इथं पाहू शकता अगदी सुंदर असे कलर आलेले आहेत गुलाबजामला. आता व्यवस्थित तेल निथळून आता आपल्याला हे गुलाबजाम जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व गुलाबजाम तळून घेणार आहे. तर साधारण एवढी बॅच तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागतात. तर इथं सर्व जे गुलाबजाम आहेत ते या पद्धतीने मी तळून तयार केलेले आहेत. आता माझ्याकडे ऑलरेडी आधीच पाक बनवलेला होता. तर 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर जो एकतारी पाक करायचा नाही आपल्याला, जसं नॉर्मली गुलाबजामसाठी आपण पाक बनवतो अगदी तसाच बनवलेला आहे. आणि अगदी बोट टाकल्यानंतर ना चटका बसला नाही पाहिजे एवढं आपल्याला पाक जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे. आणि हे जे तळलेले गरम गरम गुलाबजाम आहेत ते आपल्याला या पाकात टाकायचे आणि झाकण लावून याला 2 तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर 2 तासानंतर ना पाहू शकता अगदी छान गुलाबजाम जे आहेत ते छान फुललेले आहेत आणि मस्त असे मुरलेले आहेत. एक गुलाबजाम मी तुम्हाला कट देखील करून दाखवते. तर अगदी रसरशीत असं हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर इथं बघू शकता अगदी मस्त आतमध्येपर्यंत हे गुलाबजाम जे आहेत ते छान असे मुरलेले आहेत, पाक शोषून घेतलेला आहे. तर या पद्धतीने हे गुलाबजाम अगदी झटपट तयार होणारे गुलाबजाम एकदा नक्की करून बघा. घरी जर अचानक पाहुणे येणार असतील तर अशा वेळेस तुम्ही हे गुलाबजाम नक्की करून देऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या